अन्न पुरवठा करणारी होम डिलिव्हरी देणारी कंपनी होती, त्या कंपनीमध्ये बीफ विकलं जातं, हा त्यांचा मेनू आहे. ते कोणत्या तरी रेस्टॉरंटमधून विकलं जात असेल, पण डिलिव्हरी करणारी आणि ऑर्डर घेणारी कंपनी स्विगी आहे. आमचं म्हणणं आहे की बीफ हे देशामध्ये बॅन आहे, तर अशी परिस्थिती असताना तुम्ही बीफ कसं विकू शकता? इथे बफेलो मीठ आणि बीफ दोन्ही लिहिलं आहे. बीफ म्हणजे गोमांस, तर गोमांस विकत असतील तर ह्याला आम्ही म्हणजे कडाडून विरोध करणार. प्रसंगी जर आंदोलन जोरदार करायला लागलं तर स्विगीच्या मुलांना आम्ही डिलिव्हरी देऊन देणार नाही. रस्त्यावरती स्विगी फिरणार नाही मुंबईमध्ये, मुंबईत काय महाराष्ट्रात नाही फिरणार. आता निवेदन दिलं आहे, काय यांचं काय म्हणणं आहे? आमचं एक निवेदन आम्ही गृहमंत्र्यांना पण दिलेलं आहे. आज संध्याकाळी पोलीस स्टेशनला आम्ही सिनियर इन्स्पेक्टर साहेब आता आलेत, त्यांची पण भेट घेऊन त्यांनाही तक्रार देतो. बीफ विकलं तर कायद्याने गुन्हा आहे, त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, ही आमची सरळ मागणी आहे. आणि बीफ हे कधीही विकलेलं आम्ही सहन करणार नाही. देशात जर गोमांस बंदी असताना तुम्ही जर बीफ विकत असाल तर आम्ही सहन करणार नाही. आमच्यावर जैन समाजाचे प्रतिनिधी आहेत, ही हिंदू धर्माची भावना आहे. गोमांस बंदी ही हिंदू धर्माची भावना आहे, आणि तुम्ही बीफ सरळ विकतायत ह्याला म्हणजे ह्यांना मनचं स्टाईलच कळणार असेल तर आम्ही तेही करतो. पण पहिलं निवेदन दिलेलं आहे, त्यांनी जर लगेच मेनूमधून बीफ काढलं नाही तर त्याला आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ.